नमस्कार, सुप्रभात। प्रोग्रेसिव एजुकेशन सोसाइटी के आदरणीय कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजानन एकबोटे सर, सचिव प्राध्यापक श्यामकांत देशमुख सर, सह सचिव व कॉलेज सीडीसी चेयरपर्सन प्राध्यापिका सौ ज्योत्सना एकबोटे मैडम, उपसचिव प्राध्यापिका डॉक्टर निवेदिता एकबोटे मैडम, व्यवस्थापन मंडल के सभी आदरणीय सदस्य, मॉडर्न कला विज्ञान एवं वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 के प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंझारराव सर, कला विज्ञान एवं वाणिज्य शाखाओं के सभी उप प्राचार्य और उप प्राचार्या, सभी विभाग प्रमुख, IQAC कोऑर्डिनेटर, NSS एवं NCC के प्रोग्राम ऑफिसर्स, सभी शिक्षक एवं शिक्षकेतर कर्मचारी और हमारे प्यारे विद्यार्थियों को आज 19 जून 2021 को हम वाचन दिन या यूं कहें राष्ट्रीय वाचन दिन के अवसर पर स्वागत करते हैं। यह कार्यक्रम COVID-19 के चलते महाविद्यालय के ग्रंथालय एवं माहिती केंद्र और IQAC इंटरनल क्वालिटी एश्योरेंस सेल के द्वारा ऑनलाइन माध्यम में आयोजित किया जा रहा है। आज के दिन के महत्व के बारे में मैं आप सभी को कुछ महत्वपूर्ण जानकारी से अवगत कराना चाहूंगी। जून, जिसे हम रीडिंग डे या फिर वाचन दिवस के नाम से जानते हैं, ये क्यों मनाया जाता है? आइए चलिए देखते हैं जरा इसके बारे, इस दिन के बारे में जुड़ी हुई कुछ महत्वपूर्ण जानकारी। पुथुवाई नारायणा पनिक्कर, जिन्हें फादर ऑफ द लाइब्रेरी मूवमेंट, केरला राज्य के पनिक्कर जी के नाम से इस दिन का महत्व जुड़ा हुआ है। PN पनिक्कर, उनका जन्म 1 मार्च 1909 को हुआ और उनका देहांत 19 जून 1995 को हुआ था। केरला राज्य में उनके डेथ एनिवर्सरी के दिन रीडिंग डे के नाम से जाना गया है। जैसा आप सब स्क्रीन पे देख सकते हैं कि डिपार्टमेंट ऑफ एजुकेशन, गवर्नमेंट ऑफ केरला ने 19 जून से 25 जून तक इस पूरे हफ्ते को रीडिंग वीक के नाम से संबोधित किया है, क्योंकि PN पनिक्कर, इनका महत्व और इनका योगदान बहुत बड़ा रहा है, जिस वजह से केरला राज्य भारत में सबसे ज्यादा लिटरेट स्टेट जिसे कह सकते हैं, इट इज हैविंग 100% लिटरेसी। 1917 में भारत के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने 19 जून को, जो तब तक सिर्फ केरला राज्य के लिए रीडिंग डे मनाया जाता था, उसे राष्ट्रीय वाचन दिन के रूप में डिक्लेयर किया और आने वाले महीने को, मतलब 19 जून से शुरुआत होने वाले महीने को नेशनल रीडिंग मंथ के नाम से उन्होंने डिक्लेयर किया है। डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, गवर्नमेंट ऑफ इंडिया ने पनिक्कर जी के नाम पे एक कोमेमोरेटिव पोस्टेज स्टैम्प 21 जून 2004 को निकाला। स्क्रीन में ये दोनों ही चीजें शेयर किए गए हैं। कल हम सभी ने मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर पुणे 5 के फाउंडेशन डे सेरेमनी के अवसर पर नेशनल एजुकेशन पॉलिसी का एक बहुत ही सुंदर सेशन, जो डॉक्टर विजय जोशी सर ने प्रेजेंट किया, उसके बारे में सुना है। नेशनल एजुकेशन पॉलिसी 2020 हैज प्लेस्ड रिन्यूड एम्फेसिस ऑन हाउ टू रीड, learn to read, read to learn and
underscored the critical role that is played by public libraries, school libraries, digital libraries towards this end. पीएम पनिक्कर जी के नाम पे केरला राज्य में पीएम पनिक्कर फाउंडेशन का निर्माण किया गया है और इस फाउंडेशन का बहुत महत्वपूर्ण योगदान रहा है कि सिर्फ केरला राज्य में नहीं बल्कि पूरे भारत देश में रीडिंग एक बहुत इम्पोर्टेंट कल्चर के रूप में मनाया जाए। भारत सरकार ने इसी को आगे बढ़ाते हुए 19 जून को, जैसा अभी थोड़ी देर पहले आपको बताया गया है, 19 जून 2017 को नरेंद्र मोदी जी ने वाचन दिन को एक राष्ट्रीय वाचन दिन के रूप में बनाने के लिए संबोधित किया। मैं कॉलेज की उप प्राचार्य एकेडमिक्स एवं आईक्यूएसी कोऑर्डिनेटर मैडम अंजलि, डॉक्टर अंजलि सरदेसाई को रिक्वेस्ट करती हूँ कि मैडम आप अपने विचार व्यक्त करें। धन्यवाद मैडम। महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर झुंझाराव सर, महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, हेड ऑफ द डिपार्टमेंट, लायब्ररियन आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी, आजचा हा दिवस जो आपण साजरा करतो आहोत त्या संबंधामध्ये मला विचार मांडण्यासाठी इथे आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते। आपल्याला आपण जे वाचन दिवस, आता मॅडमने आपल्याला खूप चांगली माहिती दिली की फादर ऑफ लायब्ररी मुवमेंट ऑफ केरला यांच्या स्मरणार्थ ही आदरणीय पंतप्रधानांनी ही योजना सुरू केलेली आहे आणि मला असं वाटतं की ही खूप चांगली योजना आहे, कारण आजच्या या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपण थोडस कुठेतरी बॅकफूटला गेलो आहोत का असा विचार कधी कधी मनात येतो की वाचनासंबंधी ज्या काही आपल्या पूर्वीपासूनच्या कल्पना होत्या त्या कल्पना दृकश्राव्य माध्यम जसं पुढे आलं त्या माध्यमामध्ये आपल्याला थोडस आपण त्याच्याबद्दल विसरून गेलो आहोत का अशी कधी भावना येते। तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय हवं आहे, या वाचनामधनं काय गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि त्याचे फायदे काय काय असतात, तर याच्याबद्दल जर थोडासा विचार आपण केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा आपलं आत्मचिंतन वाचताना सुरू होत असतं, आत्मचिंतन मनन आपण वाचता वाचता करत असतो, तो एक संवाद असतो जेव्हा आपण वाचतो तो आपला आपल्याशी झालेला, जे आपण वाचतोय ते आपल्याला रजिस्टर होत आहे आणि ते रजिस्टर होऊन आपल्या मनाशी आपण संवाद घडवतोय, हे किती मोठं मेडिटेशन टेक्निक आहे असं आपल्याला जाणवतं जेव्हा आपण शांतपणे आपले स्वतःच स्वतःहून वाचत असतो, स्वतःसाठी वाचत असतो त्यावेळेस। कुठलं वाचन हे आपल्या 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 आवडीप्रमाणे आपण वाचतो, काही लोकांना कथा संग्रह वाचण्याची आवड असते, काही लोकांना नॉवेल्स वाचण्याची आवड असते, काही लोकांना सोशल सायन्सशी रिलेटेड गोष्टी आवडतात, काही लोकांना आर्टशी रिलेटेड, सो जसं स्वतःचा पिंड असेल त्याप्रमाणे व्यक्ती ही वाचनासाठी पुढे गेलेली असते। काय मिळतं याच्यातनं, एक शिअर आनंद मनोरंजन ह्या ही पहिली गोष्ट आहे। जेव्हा मी असं म्हटलं की हे मेडिटेशन असू शकतं तेव्हा एक आपला जो स्ट्रेस लेवल आहे तो आपोआप कमी होतो, कारण त्या ठिकाणी आपण पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करत असतो स्वतःवरती, स्वतःच्या विचारांवरती, आपल्या विचारांशी। आपल्याला आवडती गोष्ट जेव्हा आपण वाचतोय तेव्हा आपण आपल्या आपल्या विचारांना आवडतं असं आपण थिंकिंग करत असतो, आपण त्या पद्धतीने स्वतःला मोल्ड करत असतो। नॉलेजच्या बाबतीत विचार केला तर जितकं आपण वाचत जाऊ तितकं जास्त नॉलेज आपल्याला मिळणार आहे। सुरुवातीला जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो, आजकालच्या छोट्या मुलांना ज्यांना आजकाल टीव्ही किंवा मोबाईल किंवा ह्या ज्या तत्सम टेक्नॉलॉजिकल गोष्टी आहेत यांच्यामुळे थोडंसं वाचनाकडे दुर्लक्ष झालं आहे असा एक सर्वसाधारण समज आहे। अशा मुलांना जर आपण वाचायची सवय लावायची म्हटलं तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण सवय लावू शकतो आणि सुरुवातीला आपल्याला जाणवत नाही की आपल्याला काय मिळतंय, पण जसजसं आपली वाचन क्षमता आपण वाढवत जातो तसं तसं आपल्या स्वतःलाच जाणवत जातं की आपल्या स्वतःमधलं नॉलेज लेवल ही आपोआप वाढलेली आहे। जेव्हा मी स्वतः वाचतीये खूप जास्ती आणि मी कुठेतरी मला माझे विचार प्रदर्शित करण्याची वेळ येते
त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की मी जे वाचलेलं आहे आतापर्यंत ते माझ्या न्यूरॉन्सनी कुठेतरी स्टोअर करून ठेवलंय आणि आपल्या ब्रेनच्या कपॅसिटी प्रमाणे तो बरोबर आपल्याला त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी आठवून देतोय आणि त्या गोष्टी आपल्याला आपल्या रोजच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्या रोजच्या रुटीनमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला काही एक्सप्रेस करायचं आहे अशा सगळ्या ठिकाणी ते आपल्याला बरोबर आपल्या ब्रेन कपॅसिटी प्रमाणे ते रिव्हील होत असतं त्या ठिकाणी. दुसरी महत्वाची गोष्ट की जे मराठी मीडियमचे आहेत लोक स्टुडंट्स किंवा व्यक्ती त्यांना असं वाटतं की अदर दॅन मराठी मीडियम जर मला काही बोलायची लिहायची संधी येत असेल तर मला बोलता येईल का लिहिता येईल का. कारण का बरं, कारण की तो आत्मविश्वास हा तेव्हा नसतो कारण त्या भाषेची वोकॅबलरी आपल्याकडे नसते. जितकं आपण जास्त वाचत जाऊ तितकी त्या त्या भाषेची वोकॅबलरी आपल्यामध्ये येते आणि आपला तेवढी वोकॅबलरी वाढली की आपली आपोआप भाषा समृद्ध होत जाते. सो वाचन माझ्या मताने असं वाटतं की हा वोकॅबलरी समृद्ध करण्यासाठीचा एक माध्यम आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं नॉलेज वाढत आहे तसेच आपले व्ह्यूज वाढत आहेत, आपले पर्स्पेक्टिव चेंज होत आहेत आणि मग त्या विषयामधलं त्या पर्टिक्युलर विषयामधलं डीप नॉलेज डीप थिंकिंग आपण करू शकतो आणि त्याच्यामुळे आपले व्ह्यूज ब्रॉड होतात. फक्त आपल्या एरियामध्ये एखाद्या गोष्टीचं गोष्टीबद्दल आपण रिडिंग केलं आणि पूर्ण युनिव्हर्स मधल्या गोष्टींचं रिडिंग केलं तर नॅचरली आपले व्ह्यूज आणि आपले पर्स्पेक्टिव हे नक्की वाढू शकतात. हे वाढले की आपली ॲबिलिटी अनालिटिकल थिंकिंग वाढणार आहे, आपली ॲबिलिटी टू थिंक इन ऑल द अँगल्स ते वाढणार आहे. हे जेव्हा वाढतं त्यावेळेस आपली लॉजिकल पॉवर वाढते, लॉजिकल थिंकिंग वाढतं आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अनालिटिकल थिंकिंग लॉजिकल थिंकिंग हे फक्त आपल्याला आपल्या करिअरमध्ये उपयोगाचं नाही आहे, हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगाचं आहे. जसं असं म्हणतात प्राचार्य सर नेहमी म्हणतात की जीवन ही एक परीक्षा आहे, दर क्षणाला आपण एक वेगळी परीक्षा देत असतो. सो ह्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी पुस्तकच आपल्याला मदत करणार आहेत कारण या पुस्तकांमधनं जी काही ज्ञान साधनं आपण करणार आहोत जे काही आपल्याला नॉलेज मिळणार आहे या नॉलेजचाच उपयोग आपण आपल्या रोजच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी करणार आहोत. इंटेलिजन्स बूस्ट होतो कारण जेव्हा आपण कंटिन्युअसली एखाद्या गोष्टीवरती वाचत जाणार आहोत खूप दिवस वाचत जाणार आहोत आपल्या स्वतःला असं जाणवतं की आपला इंटेलिजन्स हा वाढत जातोय. इन्क्रीजेस द ॲबिलिटी टू एम्पथाइज की आपण म्हणजे एम्पथी सिम्पथी आणि एम्पथी अशा दोन गोष्टी असतात. सिम्पथीमध्ये आपण समोरच्या माणसाला सिम्पथेटिकली विचार करतो पण एम्पथी इज आपण त्या व्यक्तीच्या जागी जाऊन विचार करायचा की तिथे जर मी असेल तर माझं काय आहे. ही ॲबिलिटी वाढवण्याची क्षमता आपल्याला पुस्तकं देतात, ही ॲबिलिटी वाढवण्याची क्षमता आपल्याला वाचन आपले वाचनाचा छंद असणं हे देतं. सॉफ्ट स्किल्स आपले जे असतात पब्लिक स्पीकिंग कॉर्पोरेट हायरिंग या ठिकाणी लागणारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सॉफ्ट स्किल्सशी रिलेटेड आहेत आणि त्या आपल्याला आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप होण्यासाठी आपल्याला वाचनाचा उपयोग होतो. कॉन्सन्ट्रेशन मी जसं म्हटलं की जितकं तुम्ही मेडिटेशन जास्त कराल तितकं तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर ऑटोमॅटिक वाढते कारण आफ्टर ऑल माइंड जिमिंग नावाचा पण एक प्रकार असतो. सो मेडिटेशन कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्हमेंट हे सगळे माइंड जिमिंग मध्ये येतात गोष्टी आणि या गोष्टी तुम्हाला कधी होतील ज्यावेळेस तुम्ही स्वतःशी संवाद साधाल आणि ते कधी करू शकतो आपण जेव्हा आपण शांतपणे एखाद्या गोष्टीवरती विचार करू स्वतःशी बोलू शकू त्यावेळेस. रायटिंग लँग्वेज स्किल्स स्पोकन लँग्वेज स्किल्स ह्या ज्या स्किल्स आहेत ह्या सुद्धा आपल्या फक्त वाचनामुळे वाढतात. एक ठराविक आपण असं म्हणतो की मल्टी लिंग्वल असणं ही खूप एक मोठी अचीवमेंट असते एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. मल्टी लिंग्वल तुम्ही कधी व्हाल जेव्हा तुमचं त्या भाषेवरती प्रभुत्व असेल आणि भाषा समृद्ध कधी होऊ शकते, भाषा समृद्ध होण्यासाठी वाचन हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जितकं तुम्ही जास्त वाचाल इतकं जास्त तुमची ती पर्टिक्युलर भाषा समृद्ध होईल. असं अजिबात नाहीये की ही भाषा आली तरच आपण खूप चांगलं होणार आहोत. अशा आपण आपल्या मराठीमध्ये पण खूप वेळा बघितलेलं आहे, खूपसे आपले पूर्वी रायटर्स होऊन गेले की ज्यांना जगप्रसिद्धी मिळाली. सो अशा ज्या गोष्टी आहेत की या तुम्ही तुमची भाषा समृद्ध करा. भाषा समृद्ध झाल्या होताना काय करता करण्यासाठी बेसिक तुम्हाला काय करायला लागणार आहे ती भाषा समजून घ्यायला लागणार आहे, त्या भाषेतलं साहित्य वाचावं लागणार आहे. जसं असं म्हणतात की खूप कविता जर एखाद्या व्यक्तीला लिहायची असेल सो तुम्ही 100 कविता लिहा, तुम्ही 101 वाचा, 101 कविता तुम्हाला स्वतःला स्फुरली जाईल. याच्याबद्दल पुढे वैजयंती मॅडम बोलणारच आहेत की तुमची समृद्ध कसं करणार आहोत आपण भाषा. सो या प्रकाराने माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्या स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्याला आपल्या आयुष्यातला थोडासा रोजचा वेळ
हा स्वतःला देण्यासाठी, जसं आपण व्यायामासाठी वेळ देतो तसंच हा एक छंद जोपासण्यासाठी, आपली आपली समृद्धी बलवत्तर करण्यासाठी म्हणून हा वाचनासाठी आपण वेळ द्यायला पाहिजे, जेणेकरून आपली स्वतःची इम्प्रुव्हमेंट खूप चांगल्या पद्धतीने होईल. मला वाचनाबद्दल माझे स्वतःचे जे विचार होते ते मला या पद्धतीने मांडावेसे म्हणले आपल्या सर्वांच्या समोर. मी पुन्हा एकदा सर्वांना या वाचन दिनाच्या शुभेच्छा देते आणि मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. थँक्यू. Thank you very much, Dr. Anjali Sardesai, madam. She has very nicely correlated reading with meditation as well as for self-development, and how the more you read, the more you develop yourself. Really speaking, madam, hats off to you, because in such a limited time also, you have covered a complete we can say the complete umbrella of the reading tree, that how a person just by reading can develop himself or herself so much. My dear attendees, I would like to share one thing, that PN Panikkar sir, he was basically a teacher by profession, and his influence on the society was much greater than many of his time. In his remembrance, the PM Panikkar Foundation for celebrating the Reading Day, which is presently, we are actually in the 26th Reading Day celebrations, and they have came up with an idea of taking a reading pledge. Yes, it is a reading pledge, because we all know that reading is nowadays not only limited only to the print media. It is now expanded till the digital medium also. So combining both the medias, the PM Panikkar Foundation, they have come up with the reading pledge. I will be sharing the screen with the pledge, and our respected principal, Dr. Rajendra Zunzar Rao sir, he will be taking the pledge. I request all of you to please keep your video on and the mic muted, because otherwise the resounding will come. Aap apna video on rakhiye, fir mic mute rakhiye, aur sir jaise hi bolte hain we all can speak behind him. I will be sharing the screen now. मी ही प्रतिज्ञा वाचणार आहे. आपल्याला पडद्यावरती दिसतंय की ही इंग्रजीमध्ये प्रतिज्ञा आहे. त्याचा अर्थ अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. टुडे आय म्हणल्यानंतर आपण आपलं नाव म्हणायचं आहे. आपण सुरू करूया. टुडे आय, डॉक्टर राजेंद्र जुंजारराव. Stand and pledge with full faith of my ability to grow through reading. I pledge to promote the development of my country through judicious reading of knowledge resources in print and digital media. I shall respect myself and others too. I shall shine the light of knowledge gained to solve the problems I face, as well as the challenges affecting my country. I realize that today we face multiple challenges
be it poverty, unemployment, pandemic, natural calamities, corruption, substance abuse, climate change, etc. I shall make reading a habit and be a solution to these challenges. I shall ensure best compliance to the legal framework of my country and shall strive for a secure and secular atmosphere. I shall strive to raise high the value of knowledge and the pride of my country with my thoughts, words and deeds. सर्वांचे मी धन्यवाद मानतो. माझ्या या भाषणामध्ये मी या प्रतिज्ञेचा मराठीतला अर्थ सुद्धा अगदी थोडक्यात सांगणार आहे. प्रथमतः मी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आपल्या ग्रंथपाल डॉक्टर शांताश्री सेनगुप्ता आणि IQAC कोऑर्डिनेटर व्हाईस प्रिन्सिपल अकॅडमिक्स डॉक्टर अंजली सरदेसाई आणि त्यांचे सर्व आयोजनामधील सहकारी यांचं अभिनंदन करेल. आजच्या या कार्यक्रमामध्ये माझे सर्व उपप्राचार्य सहकारी उपस्थित आहेत, विभाग प्रमुख आहेत, शिक्षक शिक्षकेतर सहकारी आहेत, विद्यार्थी काही विद्यार्थ्यांचे पालक या कार्यक्रमात आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आयोजन समितीचं मी अभिनंदन करतो. आपल्याला कल्पना आहे की या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाद्वारा आणि केंद्र शासनाच्या नीती आयोगाद्वारा काही लिखित स्वरूपात निर्देश प्राप्त झाले. त्यानुसार अतिशय उत्साहात या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयामध्ये केलं गेलेलं आहे. आपल्याला ज्या वेळेस कळतं की केरळ राज्य हे 100% साक्षर आहे तर आपल्याला एक अभिमान वाटतो आणि एक प्रकारची क्युरियोसिटी जागी होते की कसं केलं असेल. एखादं राज्य 100% साक्षर असणं याच्या ही भावनाच आपल्याला एक आनंद देणारी आहे, आदर वाटणारी आहे आणि आपलंही राज्य 100% साक्षर लवकर व्हावं असा लगेचच विचार आपल्यासारख्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांच्या मनात येतो. निश्चितच आपण यासाठी प्रयत्न करणार आहोत. 19 जून हा दिवस केरळ राज्यामध्ये रीडिंग डे, वाचन दिन, आणि त्या दिवसापासून पुढचा आठवडा हा रीडिंग वीक म्हणजे वाचन सप्ताह म्हणून साजरा केला जातो. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मॉडर्न महाविद्यालयामध्ये सुद्धा मला तर वाटतं पुढील काळामध्ये आपण वाचन दिन आणि त्याच्याबरोबर वाचन सप्ताह एक जास्तीचं आपलं पुढे टाकलेलं पाऊल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. आपल्या ग्रंथपाल मॅडम आणि उपप्राचार्य डॉक्टर अंजली सरदेसाई यांनीही श्री PN पानिकर यांच्या कार्याबद्दल उल्लेख केला. निश्चितची साक्षरता जी केरळ राज्यामध्ये 100% शक्य झाली त्याच्यामध्ये मोठं योगदान पानिकर साहेबांचं आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आपण हे साजरं करत आहोत. देशभर वाचनाचं महत्व आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावरती एक व्याख्यान पण आहे. मला दोनच मुद्दे त्याच्यात उल्लेख करायचे. एक प्रकारे स्वयं अभ्यास हे संपूर्ण जीवनभर, आपलं पारंपरिक शिक्षण पूर्ण झालं की संपूर्ण जीवनभर ज्ञान कसं मिळवतो आपण, तर स्वयं अभ्यासातून. आणि स्वयं अभ्यासाचं एक महत्वाचं माध्यम म्हणजे वाचन, त्यामुळे त्याचंही गरज आहे. चांगल्या प्रकारे आपण वाचनामध्ये घडून जाणे म्हणजे एक प्रकारची मनशांती, एक प्रकारचं जणू काही ध्यान आपण करत आहोत असा आनंद मिळतो. आणि त्यामुळे जरूर अशा या मनशांतीचा आणि आपल्याला प्रगल्भता देणाऱ्या गोष्टीचा आपण निश्चितच आपल्या जीवनामध्ये एक भाग बनवूया वाचनाचा. मला एक आनंद वाटतो की आजच्या कार्यक्रमात आपल्याच एक सहकारी प्राध्यापिका डॉक्टर वैजयंती माला जाधव, मराठी विभागातील प्राध्यापिका, यांचं व्याख्यान आहे. आपल्यामध्येच अनेक जण चांगल्या प्रकारे विचार मांडू शकतात, त्यांच्यावरती अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.
आणि त्याचा मला अभिमान वाटतो. आपल्या महाविद्यालयातील अनेकांना इतर महाविद्यालयातील लोक व्याख्यान देण्यासाठी बोलवत असतात, तर आपल्यातलेच एक सहकारी आज त्यांचे विचार या वाचन संस्कृती आणि संवेदन विश्व, त्यांनी जे शीर्षक दिलंय ते सुद्धा फार छान आहे की संवेदन विश्व शब्द वापरलेला आहे. एक चांगलं ज्ञान आपल्या सर्वांना त्या माध्यमातून मिळणार आहे. लेक्चर प्रॅक्टिकल्समुळे अनेक सहकारी उपस्थित नाही राहू शकले, तर आपण मॉडर्न मीडिया स्टेशनवरती जे काही कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग आपण नक्की सगळ्यांच्या फायद्यासाठी आपण ठेवणार आहोत. ही जी प्रतिज्ञा आपण घेतली, साधारण काही महत्वाचे मुद्दे मी त्याच्यातून नोट केलेले आहेत. पहिला मुद्दा आहे, मी वाचनामधून माझ्या सर्व क्षमतांचा विकास करेल. बौद्धिक क्षमता, मानसिक क्षमता व भावनिक क्षमतेचा मी विकास करेल वाचनाच्या मार्फत, अशी एक प्रतिज्ञेतला पहिला मुद्दा आहे. दुसरा आहे, देशाच्या विकासासाठी मी वाचनाद्वारा ज्ञान प्राप्ती करेल. म्हणजे जे काही मी ज्ञान मिळवेल त्याचा मी देशाच्या विकासासाठी नक्कीच उपयोग करेल. देशामधील ज्या ज्या काही समस्या आहेत, ज्या समस्या देशापुढे आहेत, त्या सोडवण्यासाठी मी या ज्ञानाचा, वाचनामधून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करेल. एक मुद्दा आहे तो स्वतःचा, मी स्वतःचाही आदर करेल आणि इतर सर्वांचाही आदर करेल, असं या प्रतिज्ञेचा एक भाग आहे, तो आपण निश्चितच लक्षात ठेवूया. सध्या आपण विविध समस्यांना तोंड देत आहोत. समस्यांचा उल्लेख आहे, गरिबी, बेरोजगारी, महामारी, नैसर्गिक आपत्ती, भ्रष्टाचार, वातावरणातील बदल इत्यादी समस्यांचा उल्लेख या प्रतिज्ञेत आहे. आणि त्या समस्या सोडवण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान मी वाचनामधून मिळवेल आणि या समस्या सोडवण्यासाठी हातभार लावेल, असे या प्रतिज्ञेतला एक मुद्दा आहे. पुढे एक मुद्दा येतो की मी भारतीय राज्यघटनेतील सर्व कायद्यांचा आदर करेन. म्हणजे काही बिहेवियरल सुद्धा ऍस्पेक्ट त्याच्यामध्ये, सर्व कायद्यांचा, शिस्तीचं मी पालन करेन. सर्व धर्म समभाव आणि एक सुरक्षित वातावरण देशामध्ये निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करेन. देश सुरक्षित राहावा, देशातील वातावरण सुरक्षित राहावं, सर्व धर्म समभाव राहावा, याचा सुद्धा या प्रतिज्ञेमध्ये आपण एक मुद्दा आलेला आहे. आणि एक शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये अतिशय चांगला, की मी माझे विचार, माझी वाणी आणि वर्तणूक या सर्व माध्यमातून देशातील समस्या सोडवण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. खूप चांगली प्रतिज्ञा आहे की मी माझे विचार, माझी वाणी आणि माझे कृत्य, माझं कार्य यामार्फत मी काय करेन, तर देशाच्या प्रति, देशाच्या समस्या सोडवण्यासाठी मी चांगल्या प्रकारे करेन. अतिशय चांगली सुरुवात या कार्यक्रमाची झालेली आहे. मी उर्वरित कार्यक्रमासाठी शुभेच्छा देईन. आज आपल्या कल्पना आहे, आपलं महाविद्यालय हे नेहमी एक व्हायब्रंट महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं. आज हार्वर्ड विद्यापीठाचे प्रतिनिधी महाविद्यालयात येत आहेत. पुढच्या 2-3 मिनिटातच ते महाविद्यालयात पोहोचतील. त्यांचं स्वागत करणे, त्यांच्या पुढे महाविद्यालयाचं प्रेझेंटेशन देणे अशी जबाबदारी असल्यामुळे मला कार्यक्रमातून बाहेर पडावं लागेल. पण निश्चितपणे मॉडर्न मीडिया स्टेशनच्या माध्यमातून उर्वरित कार्यक्रम नक्की बघेल. माझ्या उर्वरित कार्यक्रमासाठी शुभेच्छा. पुनश्च ग्रंथपाल, उपप्राचार्य, IQAC कोऑर्डिनेटर आणि आजच्या वक्त्या वैजंतीमाला जाधव मॅडम, तिघांचं मी अभिनंदन करेन आणि आयोजन समितीतील सर्वांचं पुनश्च अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. रेस्पेक्टेड principal sir, for sparing time in spite of the schedule that you just now mentioned, that Harvard University people, they are going to come to our college for some other developmental project work. Sir, as you I am really thankful to you, because although the reading they pledged, it was in English, but taking into consideration the multilingual students that we have got in our college, as well as there are many participants in today's event who are outside participants, like they are not from our college, but still I am they have spared their time to join into this program. I'm thankful to all of you. And principal sir has very nicely translated or mentioned with the points, the main highlighting points of the reading day pledge, like how with the combination of the print media as well as the digital media, the reading should progress
And no matter you are of which age, it will always be beneficial to us. For our today's reading day session, we are thankful that Professor Dr. Mrs. Vaijayantimala Jadhav Madam, who is a young and dynamic assistant professor from our college department of Marathi, she has accepted our invitation and she is going to deliver a lecture on the topic Vachan Sanskriti Ani Sanvedan Vishwa. Madam, it is a very apt and I will say a very unique kind of a topic that was suggested by you. I am thankful to you. Just to give a brief introduction about Madam, because she doesn't like giving a detailed bio data, but still without informing her, I am giving this. In a very young age, Madam has completed her postdoc. She is a UGC postdoc fellow, as well as you can come out with her name that you can make out from her name that she is PhD in Marathi, as well as she has done her JRF NET and SET exam also. She is an avid writer in newspapers. And before joining in Modern College, she was associated with Shivaji University, Kolhapur. She is even now associated with Shivaji University, Kolhapur, and chapters written by her are prescribed in the syllabus over there. And she has got a very good followers of students as well as listeners, because the way she speaks, the people, they can relate. I have attended some of her lectures. Just with the help of simple examples, Madam was able to connect with any sort of topic that is given to her. Means, aap just unko ghatta pehle bol do koi topic and Madam will just come up with a complete list of pages. Ki is reference mein se ye le sakte hain. And mind it that she is herself an avid reader. Means I have seen the library records. Madam, I really hats off to you, because the way you have been issuing the books, the kind of books you issue, the way you communicate with your students, not only as an assistant professor, but as a UG coordinator, you are working in several committees in the college. And I have seen you, how you motivate the students, how you counsel the people. कि किस तरीके से कौन सा कोर्स लेने से क्या अच्छा हो सकता है. सो विदाउट वी आर थैंकफुल टू यू वंस अगेन फॉर एक्सेप्टिंग आवर इनविटेशन एंड विदाउट टेकिंग मच टाइम आई नाउ वेलकम डॉक्टर मिसेस वैजयंतीमाला जाधव टू प्लीज डिलीवर हर लेक्चर. ओवर टू यू मैडम. थैंक यू मैडम. थैंक यू सो मच. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव सर, आज या ठिकाणी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य अमृता ओक मॅडम, अंजली सरदेसाई मॅडम, अनेक विभाग सर्वच विभागांचे विभाग प्रमुख आहेत, शिक्षकेतर सहकारी आहेत, काही विद्यार्थी आहेत आणि माझे सहकारी प्राध्यापक. आज वाचन दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते आणि आपण विषयाकडे वळू. आपण आज वाचन संस्कृती आणि संवेदन विश्व म्हणजे नेमकं काय यावर बोलणार आहोत. आधी आपलं जे विवेचन केलेलं आहे उपप्राचार्य अंजली सरदेसाई मॅडम यांनी, आपले आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारराव सर यांनी, ते आपल्याला निश्चितच याचं सूत्र पुढे घेऊन जाणार आहेत. आजच्या कार्यक्रमाची जी पार्श्वभूमी आहे ती तुम्हाला ग्रंथपाल मॅडम सेनगुप्ता मॅडमनी सांगितलेली आहे. यातनं आपल्या एक लक्षात आली असेल गोष्ट की एक शिक्षक व्यक्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाचन चळवळ कशी उभी करते. म्हणजे केरळ हे राज्य 100% साक्षर तर आहेच आपण ऐकलंच, पण एक शिक्षक व्यक्ती 6000 पेक्षा जास्त ग्रंथालय उभी करते, 6000 पेक्षा जास्त गावांमध्ये जाते आणि ही वाचनाची चळवळ उभी करते. अर्थातच वाचनाची चळवळ उभी करणं ही निश्चितच अतिशय लक्षणीय अशी स्वरूपाची गोष्ट आहे. आपण वाचतो, वाचन दिन साजरा करतो म्हणजे नेमकं काय करतो हे थोडंसं आपण बघायला पाहिजे. वाचनाची कोणती कारणं असतात, काय आपल्याला या वाचनाकडे घेऊन जातं. आपण आपल्या आत्मउन्नतीसाठी, आपलं मन प्रफुल्लित राहण्यासाठी, ते गुंतवून ठेवण्यासाठी वाचतो. वाचनापेक्षा इतका सुंदर असा दुसरा कोणताच सोपा मार्ग आपल्यासाठी नाही आहे. हे वाचन जे आहे हे एकट्यानं करायची गोष्ट आहे, यासाठी कोणताही खर्च येत नाही, जागा लागत नाही. पुस्तक हे साधन सोडलं तर वाचनाला कुठल्याही साधनांची आपल्याला आवश्यकता नसते. कुठला तरी हेतू ठेवून केलेलं वाचन असो किंवा मग ते निव्वळ छंद म्हणून केलेलं वाचन असो, त्याचा आपल्याला अतिशय लाभ होतो.
एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला, वाचन ही एक लावून घेण्याची मनाला प्रयत्नपूर्वक सवय आहे. वाचन आणि व्यायाम या गोष्टी आपण नेहमी म्हणतो की उद्यापासून करू, आजचा दिवस जाऊ दे उद्यापासून करू, तर याच्या मग हा जो आळस आपला येतो तो आळस झटकून वाचन ही मनाला सवय लावण्याची गोष्ट आहे. वाचनामुळे आपण भावनिकदृष्ट्या अतिशय सक्षम बनतो, आपण आनंदी होतोच पण आपल्याबरोबर आपण इतरांनाही आनंदी करू शकतो. आपल्याकडं ज्ञान मिळवण्यासाठी जी काही अनेक साधनं आहेत ती साधनं आहेत, त्यातलं वाचन हे एक महत्त्वाचं साधन आहे. आपण म्हणतो की आता आपण वाचनाचा विचार करतो, वाचन दिन साजरा करतो, मग आपल्या आधीची पिढी पूर्वीच्या काळात वाचन होत नव्हतं का, वाचनाविषयी विचार केला जात नव्हता का? तर आपल्या पूर्वीच्या काळी सुद्धा माणूस वाचत होता, मग ती हस्तलिखित असेल, पोथ्या असेल, भुर्जपत्र असेल, ताम्रपत्र असेल, यावर जे लिहिलं जात होतं ते तो वाचत होता. म्हणजे वाचनाची परंपरा अतिशय प्रदीर्घ स्वरूपाची आहे. आणि आज आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर श्रवण आणि वाचन संस्कृती या आपल्या जगण्याच्या केंद्रस्थानी असलेल्या आपल्याला दिसतात. ह्या वाचन संस्कृतीचा विद्यार्थ्यांना फायदा होतो, शिक्षकांना फायदा होतो, नोकरी करणाऱ्या वर्गाला फायदा आहे, व्यावसायिकांना फायदा आहे. म्हणजे वाचन ही प्रक्रिया प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीला अतिशय उपयुक्त आहे. आज आपल्या या गुगल मीटमध्ये अनेक विद्यार्थी पण दिसत आहेत. म्हणून काय होतं, विद्यार्थ्यांना वाचनाचा फायदा आपल्या कल्पना आहे. वाचनानं विद्यार्जन करून आपल्या आयुष्याचा पाया आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय भक्कम करता येतो, हे वाचनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. व्यावसायिक असेल, उद्योजक असेल, त्याच्या त्याच्या क्षेत्रात येणारी नवनवीन माहिती तो वाचतो आणि ती माहिती आपल्या उद्योगामध्ये वापरतो आणि तो अग्रस्थानी जातो. नोकरी करणारी व्यक्ती असेल ती वाचनानं काय करू शकते, आपल्या कामामध्ये आपल्या पेशामध्ये वेगवेगळी कार्यकौशल्य विकसित करण्यासाठी, पदोन्नती मिळवण्यासाठी, नवीन नवीन गोष्टी शिकून घेण्यासाठी वाचनाचं महत्त्व या व्यक्तीसाठी आहे. वाचनानं भाषा कौशल्य विकसित होतं, संभाषण चातुर्य, वक्तृत्व कला, ग्रंथ निर्मिती आपल्याला आत्मसात करता येते. समाजात यशस्वीपणे वावरण्याचा आत्मविश्वास आपल्याला फक्त वाचनाने मिळतो. आपण यशस्वी लेखक व्हायचं आहे, वक्तृत्व करायचं आहे, लिखाण करायचं आहे, आपल्याला राजकारणी व्हायचं आहे, या सगळ्यासाठी काय लागतं, या सगळ्यासाठी आपल्याला वाचन लागतं. या वाचनाचा अवकाश अतिशय प्रदीर्घ आहे. फक्त कथा कादंबरीच म्हणजे वाचन नाही, तर कथा कादंबरी इतिहासापासून तत्वज्ञानापर्यंत वाचनाचा अवकाश आपल्याला बघता येतो. यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण काय वाचतो हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. एका रात्रीत श्रीमंत होता येईल, एका रात्रीमध्ये खूप पैसे मिळतील, 2 तासात पूर्ण भाषा शिकता येईल, अशा प्रकारानं आपल्याला काही सांगणारी अनेक पुस्तकं असतात, ग्रंथ असतात, पण मग ते कोणत्या दर्जाचे असतात याचा सुद्धा विचार आपण वाचन करताना करायला हवा. तिथं आपल्याकडं असलेली निवड अतिशय महत्त्वाची आहे. सुमार दर्जाचे ग्रंथ आपल्याला काही शिकवत नाहीच, पण ते आपलं नुकसानच जास्त करतात, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे वाचनाचा अवकाश, आपण काय वाचतो ते किती सशक्त आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण वाचन संस्कृती आणि संवेदन विषयाचा विचार करतो. या वाचन संस्कृतीमुळे आपलं संवेदन विश्व घडतं. संवेदन विश्व म्हणजे आपलं काय, आपल्याला एखाद्याबद्दलचा किती कळवळ आहे, आपल्या ठिकाणी असलेलं प्रेम, सहानुभूती, भाव, वेगवेगळ्या ज्या भावना आहेत या सगळ्याचा संबंध आपल्या संवेदन विश्वाशी आहे. तुम्हाला माहिती आहे बघा, सर्वात जास्त उच्च शिक्षित असलेल्या जर्मनीमध्ये महायुद्धाच्या काळात अधिक वंश संवार झाला. सुशिक्षित, शिक्षित, साक्षर अनेक आपण संज्ञा वापरतो, अधिकाधिक शिक्षित असलेल्या जर्मनीमध्ये हा वंश संवार का झाला, आज विचार करण्याची गोष्ट आहे. शिक्षण होतं तिथल्या लोकांना, मग इथं शिक्षणातल्या उणीवा आपल्याला कारणीभूत ठरतात. तिथं मूल्यांच्या ऐवजी सिद्धांतांना महत्व दिलं गेलं, माणसांपेक्षा त्यांच्या संकल्पना महत्वाच्या वाटल्या, जाणीवांपेक्षा तथ्य आणि प्रश्नांपेक्षा उत्तरं, सत्सद विवेक बुद्धीपेक्षा विचारसरणी आणि कार्यक्षमतेवर तिथं अधिक लक्ष होतं. त्यामुळं दुसऱ्या महायुद्धामध्ये अधिकाधिक वंश संवाद तिथं झाला. अर्थातच शिक्षणासोबत एक सशक्त संवेदनशील मनाची निर्मिती हे वाचन करतं. संवेदनशील मनाच्या निर्मितीमध्ये वाचन ही गोष्ट खूप मोठी जबाबदारी निभावतं. म्हणून वाचन संस्कृती आणि संवेदन विश्व यांचा परस्पर संबंध असतो. मला तुम्हाला वाचनाविषयीचे 3 वेगळे संदर्भ द्यायचे आहेत. आपण आधीच्या व्याख्यानांमध्ये विवेचनात ऐकलं की वाचन महत्वाचं कसं आहे, पण मला इथे 3 संदर्भ जाणीवपूर्वक द्यायचे आहेत. तुम्ही फ्रान्सिस बेकन या विचारवंतांचं नाव ऐकलं असेल आणि त्यांचा कालखंडही तुम्हाला माहिती असेल की 1561 ते 1626 कालखंड. बघा, आपण 2021 आहोत आता आणि फ्रान्सिस बेकन या विचारवंताचा कालखंड आहे 1561 ते 1626.
फ्रान्सिस बेकननी या काळामध्ये वाचनाविषयी काय सांगितलेले, कशासाठी वाचा, तर प्रतिवाद करण्यासाठी म्हणून किंवा खंडन करण्यासाठी म्हणून वाचू नका, वाचन करू नका, किंवा विश्वास ठेवण्यासाठी किंवा गृहीत धरण्यासाठी म्हणून किंवा चर्चा करण्यासाठी म्हणून विवेचनासाठी म्हणून फक्त वाचन करू नका, तर वाचन कशासाठी करा, वाचन समर्थ होण्यासाठी करा, स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी करा. आपल्या विचारांचा स्वातंत्र्य स्वतंत्रपणा जपायचा असेल तर वाचन हे अतिशय महत्वाचं आणि मूलभूत आहे. युनेस्कोची घटना आहे बघा, युनेस्कोच्या घटनेच्या शेवटच्या प्रकरणात जर तुम्ही गेलात तर तिथं काही संदर्भ आहेत. युद्धाची सुरुवात कुठून होते, युद्धांची सुरुवात माणसाच्या मनात होते आणि त्यामुळं शांतीची संरक्षण यंत्रणा माणसाच्या मनात उभी केली पाहिजे. मैत्री आणि सद्भावाचं बौद्धिक वातावरण निर्माण करण्यासाठी वाचन महत्वाचं आहे. यात पुस्तकांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळं पुस्तकं ही शांतीची प्रमुख संरक्षण यंत्रणा. किती सुंदर सांगितले बघा युनेस्कोच्या या प्रकरणामध्ये. माणूस आपण पण अनुभवतो बघा, युद्धाची सुरुवात वादाची सुरुवात कुठे होते, माणसाच्या मनात होते. आणि संरक्षण यंत्रणा कुठे उभं करायची आपल्याला, ती सुद्धा माणसाच्या मनात उभी करायची आहे. म्हणून माणसाचं संवेदन विश्व जर चांगल्या पद्धतीनं घडवायचं असेल तर वाचन महत्वाचं आहे. ही सगळी संरक्षण यंत्रणा आपोआपच वाचनानंतर माणसाच्या मनात उभी होते. संत तुकारामांचं नाव काही आपल्याला नवीन नाही, आपण जसं कळायला लागलं तसं संत तुकारामांचे अभंग वाचलेत. एकही व्यक्ती आज आपल्याला सापडणार नाही जिने संत तुकारामांची गाथा वाचली नाही, किमान काही तिचे अभंग वाचले नाहीत किंवा ऐकले नाहीत. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची अमुचा जीवाचे जीवन, शब्देची वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दच हा देव, शब्देंची गौरव पूजा करू. किती सुंदर शब्दामध्ये शब्दांचं महत्व, वाचनाचं महत्व संत तुकारामांनी सांगितलंय. वाचनातनं स्वतःचीच फक्त प्रगती होत नाही तर आपल्या सोबत समाजाची प्रगती होते, पर्यायानं देशाची प्रगती, देशाचा विकास या वाचनातनं होतो. वाचनातनं मिळणारी माहिती आपल्याला अर्थातच महत्वाची नेहमीच वाटत असते. आजच्या युगात माहिती आपण कशासाठी मिळवतो, मेंदू मन बुद्धी अधिकाधिक संपन्न व्हावी यासाठी आपण माहिती मिळवतो आणि याच्याद्वारे मनुष्य अधिकाधिक चतुरस्त्र व्हावा हे आपल्याला अपेक्षित असतं. वाचन केल्यामुळे जी माहिती मिळते ती ज्ञानरूपी असते, म्हणून वाचनाचं महत्व अधिक असतं. वाचनानं माणसाची कल्पकता वाढते, म्हणून पारंपरिकतेनं वाचन संस्कृती आपल्याकडे आली. आपल्या आधीच्या पिढीला या वाचनाचं महत्व कळलं होतं, त्यासाठीच मग पुस्तकं भांडार असतील, वाचनालय असेल, ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. वाचन केल्यामुळं आपल्या मेंदूला चालना मिळते आणि नवीन नवीन शब्दांमुळे त्याच्यामध्ये प्रगती होते. विविध विषयांची पुस्तकं वाचल्यामुळं नवीन माहिती मिळते आणि आपल्या ज्ञानामध्ये नेहमीच भर पडते. वाचनामुळं आपली शब्दसंपत्ती वाढते. आज आपण अनेक शब्दकोश आहेत बघा आपल्या ग्रंथालयात बघत असतो. नद्यांचा कोश आहे, पर्वतांचा कोश आहे, घरा वेगवेगळ्या नावांची माहिती सांगणारा कोश आहे. ही शब्दसंपत्ती आपल्याला वाचनानं मिळते आणि म्हणून सतत वाचायला पाहिजे, आपण वाचत राहायला पाहिजे. आपण या आपल्या वाचनाचा उपयोग निबंधात, लेखनात, बोलताना सगळ्या ठिकाणी करतो, पण कधी आपण जर वाचलंच नाही तर ही माहिती, हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. लेखकांच्या कथा कादंबऱ्या, ललित लेख, कविता असतील, तत्वज्ञानपर लेख असतील, चिंतनपर लेख असतील, या सगळ्यातनं आपलं हे ज्ञान मिळतं आणि आपल्या सामान्य ज्ञानात भर पडते. हे जे वाचन आहे, या वाचनामुळं आपण संयम राखायला शिकतो. आज बघा हा जो करोना काळ आहे आणि अस्थिर स्वरूपाची मानसिकता आहे, इथं आपल्याला वाचन हात देतं. पहिलं जे लॉकडाऊन झालं तेव्हा सगळे घर बंद झाले आणि बाहेर जायचंच नाही, आपल्याला कधी माहितीच नाही. आपण ज्या घरासाठी, जे घर उभं करण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतो, त्या घरामध्ये राहायचं दिवसभर, या कल्पनेनं लोकांच्या अंगावर काटा आला, हा विरोधाभास आहे जगण्यातला. आणि मग काय करायचं, तर अनेक जण या वाचनाकडे वळले आणि अस्थिर मानसिकतेतनं मग आपण स्थिर मानसिकतेकडे आलो. काहीतरी आधार देणारं अस्थिर अशा कालखंडात काय होतं कॉन्क्रीट स्वरूपात, तर वाचन होतं, हे ग्रंथ होते. आणि हे ग्रंथ काय आहेत आपले, आपण नेहमी सुविचार लिहिताना म्हणतो की ग्रंथ हेच मित्र, पण त्याची आपल्याला, त्याचा अनुभव आपल्याला या लॉकडाऊनच्या काळामध्ये, करोना काळामध्ये आला की हे ग्रंथ आपले घरात होते आणि आपण ते वाचू शकलो, आपलं मन त्याच्यामध्ये आपण गुंतवू शकलो, आपलं मन आपण स्थिर ठेवू शकलो. या वाचनाचं महत्व अगदी आपण आजच सांगतोय असं नाही, अगदी प्राचीन मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा या वाचनाचं महत्व सांगितलेलं आहे. आपल्या समर्थ रामदासांची उक्ती माहिती आहे, दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे,
काही ना काही लिहा, काही ना काही वाचा. दिवस आपला काय वाया घालवायचा नाही, म्हणजे वाचन आणि लेखन ह्या दोन्ही काय आहेत आपल्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. आज ग्रंथालयांचं महत्व या वाचन संस्कृतीच्या कालखंडामध्ये अतिशय महत्वाचं वाटतं मला. ग्रंथालयात आपला मोठा वाचक वर्ग अनेक पुस्तकं वाचताना दिसतो. वाचाल तर वाचाल ही म्हण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजच्या घडीला या म्हणीला अधिक महत्व आहे, कारण जो माणूस सतत काही ना काही वाचतो त्याच्यामध्ये आमूलाग्र असा बदल घडत असतो, त्याच्या ज्ञानात भर पडते. वाचनानं भाषा तर सुधारतेच, पण आपण पाहिले की शब्दकोशातही आपल्या वाढ होते. वाचनाचे हे अनेक फायदे असताना ही वाचन संस्कृती कमी होईल का? नाही, ही वाचन संस्कृती मुळीच कमी होणार नाही, उलट त्याच्या दिशा थोड्याशा बदलल्या जातील. कारण सध्याचा वाचक हा सतत नवीन काही ना काही वाचायला बघतोय. कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं असेल, वैज्ञानिक पुस्तकं असेल, अशी पुस्तकं तो खरेदी करतो, ग्रंथालयात वाचतो. जाऊन वाचन संस्कृतीला पर्याय नक्की झाले, पण वाचन संस्कृती लोप पावली नाही, तिचा दर्जा पूर्वी इतकाच टिकून असल्याचं आपण बघतो. याच्या बदलत्या काळात वाचन संस्कृतीमध्ये बदलत्या वाचन संस्कृतीचा विचार करताना तंत्रज्ञानात झालेले बदल आपल्याला बघायचे. तंत्रज्ञानात झालेल्या या बदलामुळे ही तरुणाई सतत इंटरनेटवर काही ना काही शोधतीये, इंटरनेटवर सुद्धा ती वाचन करते. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना अनेक पुस्तकांची ओळख होताना आपल्याला दिसते. पुस्तकांची खरेदी करताना त्यांना त्या ऑनलाईन वाचलेल्या पुस्तकांची आठवण होते आणि तीच पुस्तकं ती खरेदी करतात. सोशल मीडियावर समाज माध्यमांमध्ये वाचनासाठी फक्त असणारे वेगवेगळे ग्रुप आहेत, ज्यावर केवळ वाचन, पुस्तक, साहित्य याबद्दल चर्चा होते. वाचन वेळा असेल, मराठी पुस्तक प्रेमी असेल, पुस्तक बिस्तक असेल, असे जे काही ग्रुप आहेत त्यांची जर सदस्य संख्या आपण बघितली तर या वाचनाकडं तरुणाई कशी वळलेली हे आपण बघतो. वाचनाची आवड असलेले लोक या ग्रुपवर फक्त उपलब्ध नाहीये तर ते स्वतः वाचलेल्या एखाद्या पुस्तकाची माहिती सांगतात, त्यांचा त्याबद्दलचा दृष्टिकोन व्यक्त करतात. त्यामुळे या चर्चांकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की वेगवेगळ्या विषयांवर आजचा वाचक वर्ग वाचतोय आणि चर्चा करतोय. नवीन बाजारात काय आलेलं आहे वाचण्यायोग्य याची सुद्धा चर्चा या माध्यमांमध्ये झालेली दिसते. या पुस्तकांचे जे ग्रुप आहेत, या वाचनाचे जे ग्रुप आहेत, त्यात दुर्मिळ पुस्तकांची चर्चा केलेली आपल्याला बघायला मिळते. अनेक दुर्मिळ पुस्तकं जी वाचायला आपल्याला मिळतात त्याबद्दलची माहिती टाकतात, त्यामुळे आपल्याला या चर्चेतनं नव्यानं माहिती मिळते. सोशल मीडियाच्या ज्या साईट्स आहेत त्यामुळं ही जी माहिती आहे ती वाचकांपर्यंत पोहोचणं सोपं झाले. टॅब असेल, नोटबुक असेल, मोबाईल असेल, हातातले स्मार्टफोन असतील, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, एका क्लिक बरोबर तुम्हाला पाहिजे ती माहिती मिळू शकते. आणि आपल्याला वाचनाची, पुस्तक वाचनाची सोय इथं उपलब्ध झाली आहे, त्यामुळं माध्यमं बदलली तरी वाचन संस्कृती कायम राहणार आहे. आपल्या हातात किंडल आहे बघा, आपण किंडलवर अनेक पुस्तकं सहज गतीनं वाचू शकतो. हे काय आहे? तंत्रज्ञानात झालेला बदल आहे. आणि ही तंत्रसाधनं आहेत ती मात्र सुयोग्य पद्धतीनं वापरायला पाहिजेत, तर या वाचन संस्कृती ही अधिक वाढीस लागेल असं म्हणता येईल. आपलं वाचन समृद्ध असेल तर लेखनाची प्रवृत्ती प्रबल होते. चांगलं वाचलं तर चांगलं लिहिता येईल, कल्पनाशक्तीला वाव मिळेल, आपली रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेची वाट सापडते. आपण म्हणतो बघा, संवेदनशील पाहिजे, संवेदन विश्व चांगलं हवं आपलं, संवेदनशीलता पाहिजे प्रत्येकाच्या ठिकाणी. म्हणजे काय? सुहृदयता असेल, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असेल, त्यासाठी आवश्यक असणारं संवेदनशील मन याला खतपाणी घालण्याचं काम आजची वाचन संस्कृती आपल्याला करताना दिसते. खऱ्या अर्थानं मानुषतेचं मूल्य आपल्या अंगीय वाचन संस्कृतीमुळे रुजलं जातं. सामाजिक जाणीव दृढ होते. इतरांबाबत, समाजाबाबत आपली काही कर्तव्य आहेत याचं भान आपल्याला त्याच्यामुळे प्राप्त होतं. आपल्या आईवडिलांविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या देशाविषयी, आपल्या महाविद्यालयाविषयी आपली काही सामाजिक बांधिलकी याची जाणीव हे वाचन आपल्याला करून देतं. आपलं मन क्षुद्र आणि संकुचित गोष्टींमध्ये अडकत नाही, ते विश्वात्मक होतं. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचं मोल किती अनमोल आहे याचं भान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा त्या लेखकाच्या विचारांशी आपण तादात्म्य पावत असतो, त्याच्या विचारांशी आपण समरस होत असतो. आज बघा, महान लोक आपल्यामध्ये नाही आहेत, म्हणजे तरी सुद्धा त्यांचे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथांमधनं आपण काय होतो, नवीन नवीन ज्ञान, नवीन नवीन माहिती, अध्ययावत कौशल्य मिळवतो. संत तुकाराम असेल, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, नामदार गोखले असतील, अशा अनेक महान व्यक्ती आपल्याला वाचनातनं कळतात. त्यामुळं वाचनाला अन्य पर्याय नाही म्हणून सतत आपण वाचत राहिलं पाहिजे. आपण म्हणतो बघा, ग्रंथ हेच गुरु आहेत. का म्हणतो आपण? तर ज्याला वाचनाची सवय आहे तो मरणापूर्वी 1000 आयुष्य जगतो असं म्हणतात, जो वाचन करत नाही तो एकच आयुष्य जगतो. नुकतंच मी एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञांचा संशोधनपर लेख वाचला,
त्यांनी त्याच्यात असं म्हटलं होतं की जगातल्या कॉम्प्युटर लॅपटॉपच्या हार्ड डिस्कपेक्षा सुद्धा त्याची जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी क्षमता या माणसांची आहे, त्यांच्या मेंदूची आहे, आणि आपण त्याचा अंश देखील वापरत नाही. म्हणजेच हे जे ज्ञान आपण मिळवतो ते आपण प्रत्यक्षात का वापरत नाही, कारण वाचनामुळं प्रगल्भपणा जो आपल्या अंगी यायला हवा तोच आपल्या अंगी आलेला नाही. एकूणच वाचन हे आपल्या चिमटी चिमटीने येणारं सावध आणि अनाग्रही स्वरूपाचं शहाणपण देणार आहे. हजारो पावलांचा प्रवास हा सुरुवातीच्या पहिल्या पावलाने होतो, म्हणून आपण वाचनाकडं वळलं पाहिजे. अगदी काही वर्षापूर्वी पुस्तकं मासिकं वर्तमानपत्र इतक्या मर्यादित साधनाच्या माध्यमातून वाचन होत होतं आणि आता तंत्रज्ञानामुळे आपल्या वाचनाच्या कक्षा बदलल्या. म्हणजे आपण हस्तलिखित पोत्या भुर्जपत्र ताम्रपत्रापासून किंडलपर्यंत येऊन थांबलेलो आहे. हा काय यातला बदल झालेला आहे आणि या सगळ्या बदलाला आपण स्वीकारलेला आहे. आपण तंत्रज्ञान जसं जसं अपडेट होत जातं तसं वाचनाच्या सवयीसुद्धा बदलत जातात, पण वाचनाचं वेड आपण मात्र आपलं तसंच जपलेलं आहे. हा ज्ञानव्यवहार वाहून नेण्याचं विलक्षण काम काय करते ही वाचन संस्कृती करते. सॉक्रेटिसपासून बुद्धांपर्यंत, ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत आणि बहिणाबाईंपासून भालचंद्र नेमाड्यांपर्यंतचं जे हे काही लेखन आपण वाचन वाचतो आहोत हे काय आपला सुख देणार आहे, ग्रंथात माहिती देणार आहे. आज आपण आपले वडीलधारे लोक घरचे काही ना काही ग्रंथ वाचताना नित्यपाठ करताना दिसत. नित्यपाठ म्हणजे काय, एखादा रोज पोथी वाचत असतील, एखादा आध्यात्मिक ग्रंथ वाचत असतील, धार्मिक ग्रंथ वाचत असतील, तर ही वाचनाची परंपरा प्रदीर्घ स्वरूपाची आहे. वाचल्यामुळं आधीपेक्षा मी अधिक समजूतदार बनते, अधिक समजूतदार माणूस होतो. जगण्याविषयीचं कुतूहल माणसाला वाचनाकडं घेऊन जातं. आपल्या वाचनाच्या बळावर आपण लेखन करू शकतो. जर आपण काही वाचलंच नाही तर आपण लिहू शकणार नाही. आयुष्याच्या वळणावर आपण वाचनाकडे परत परत वळायला पाहिजे असं मला वाटतं. हे वाचन वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या स्वरूपाचं असू शकतं. ग्रंथांच्या वाचनासाठी मला नेहमी वाटतं की मला पुनर्जन्म पाहिजे. कशासाठी पाहिजे? म्हणजे मला अमुक एक गोष्ट नाही मिळाली तर अमुक एक करायचं म्हणून नाही, तर मला इतके ग्रंथ आहेत, इतकी वाचन संस्कृती विस्तारलेली आहे की मला हे सगळं वाचण्यासाठी एक अजून एक पुनर्जन्म असावा असं वाटतं. माणसांना समजून घेण्यासाठी, आयुष्यात माणसांना वाचताही येणं महत्त्वाचं आहे, या माणसांना समजून घेण्यासाठी, माणसांना वाचण्यासाठी, काळाच्या मर्यादा ओलांडून जाण्यासाठी आपल्याला वाचायचं आहे. आपल्या काळाच्या ज्या काळाच्या इतिहासाच्या भूगोलाच्या समाजाच्या आणि आपल्या लहानशा व्यक्तिगत आयुष्याच्या अनेक मर्यादा असतात बघा, त्या वाचनानं ओलांडता येतात. आपल्या स्वानुभवाच्या सीमा वाचनानं आपल्याला पार करता येतात. मागचा काळ आणि आताचा काळ, त्यातनं भविष्याचा विचार, आपला समाज, जगाच्या पाठीवरचे अन्य समाज, संस्कृती संस्कृतीमधले भेद असतील, माणसा माणसातलं माणूसपण, माणसातले हजारो अंतर्विरोध, भेदाभेद, मानवेतर विश्व, त्यांचे व्यापार, हे सगळं समजून घेण्यासाठी ग्रंथ मदत करतात. त्यातून अनोळख्या जगाशी जशी नवी ओळख होण्याची शक्यता वाढते, तशीच अनोळखी जग काही काही प्रमाणात का असेना आपल्याला ओळखीच होण्याची शक्यता वाढते. या सगळ्या कारणांसाठी आपण वाचनाकडे वळलं पाहिजे. आपण वेळ घालवण्यासाठी वाचत नाही, किंबहुना काहीतरी सकस मिळावं यासाठी वाचत असतो. निखळ मनोरंजन हा सुद्धा हेतू बऱ्याचदा कमी असतो, पण प्रत्येक उत्तम गोष्ट आपण गंभीरपणे करतो, कमालीच्या कष्टानं करतो, त्यामुळं वाचन ही कमालीच्या कष्टानं करण्याची अतिशय गंभीरपणाची गोष्ट आहे. एकाच वेळी आपण वेगवेगळ्या गोष्टी वाचत असतो, वेगवेगळी पुस्तकं हाताळत असतो, कादंबरी असेल, कविता असेल, आत्मचरित्र असतील, प्रवास, निसर्ग, सामाजिक विज्ञान, तत्वज्ञान यासारखे आपल्या बुद्धीच्या आवाक्यातले अनेक विषय असतील, लेखन आणि वाङ्मयविषयक विचारांचं वाचन असेल. हे लेखन आपल्याला एकाच काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतं, आपल्याला अधिक सुजाण, अधिक समृद्ध करताना आपल्याला दिसतं. मला अजून एक गोष्ट सांगायची की काय वाचायचं, आज इथं अनेक विद्यार्थी दिसतात, काय वाचायचं आणि काय वाचू नये ही सुद्धा निवड अतिशय महत्त्वाची आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की एका रात्रीमध्ये कसं मोठं व्हायचं आहे, कसं श्रीमंत व्हायचं आहे हे आपल्याला वाचायचं नाही आहे, तर आपल्याला काय वाचायचं आहे, आपलं संवेदन विश्व कसं समृद्ध होईल, आपली संस्कृती कशी समृद्ध होईल, हे जे काही त्याच्याशी उपयुक्त वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे. तुम्ही संत तुकारामांचं उदाहरण घ्या, महात्मा गांधींचं उदाहरण घ्या. त्या लेखनामध्ये सतत नेहमी महात्मा गांधी म्हणायचे की मी जे वाचतोय किंवा मी जे जगतोय, मी रोज मला स्वतःला दुरुस्त करत जगतोय. बरोबर आहे, म्हणजे काय, वाचनानं मी स्वतःला दररोज दुरुस्त करत जाते. माझ्यातल्या ज्या त्रुटी आहेत, माझ्यातल्या ज्या कमतरता आहेत, त्या मला वाचनानं अधिकाधिक त्या भरून निघतात. प्रगल्भ संवेदन विश्वाचं महत्व आपल्या वाचनामध्ये आहे.
आपण वेगवेगळे संदर्भ वाचनामध्ये बघतो की युनेस्कोचा संदर्भ बघितला असेल, संत तुकारामांनी आपल्या साहित्यामध्ये वाचनाचं जे महत्त्व सांगितले ते बघितलं असेल. वाचनाच्या असंख्य तऱ्हा आहेत. वाचनाबाबतच्या वाचनानं काय फायदा झाला याची कबुली जबाब आपल्याला अनेकांनी दिलेली आहेत. मग ते अभिनेते असतील, चित्रकार असतील, खेळाडू असतील, राजकीय व्यक्ती असतील, वेगवेगळ्या पदावर काम करणारा अधिकारी वर्ग असेल, तर वाचनामुळे आपल्या आयुष्यात कसा आमूलाग्र बदल झाला हे आपल्या बघायला मिळतं. आपल्याला शासन काय करतं, संस्थात्मक पातळीवर वाचनासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करायचे आहेत हे आपण बघितले की आज आपल्या महाविद्यालयानं वाचन दिन साजरा केला आहे. यामुळं वाचनाची आवड असणारे, लेखनाची आवड असणारे आपण सगळेजण आज एकत्र आलो आणि या वाचन दिनानिमित्त आपण काही ना काही चर्चा करत आहोत. वाचनानं आपलं संवेदन विश्व कसं प्रगल्भ होतं बघा. मी नुकतंच अमर्याद आहे बुद्ध वाचलं, बरोबर, आणि मग त्याचा परिणाम काय झाला, गौतम 29 वर्षे घराबाहेर पडले, 35 वर्ष ते बुद्ध झाले आणि वयाच्या 80-82 वर्षापर्यंत म्हणजे साधारणतः 45 वर्ष तो जगण्याचा परिप्रेक्ष्य माझ्या नजरेमध्ये आला आणि मी त्यामुळे अधिक समृद्ध झाले. म्हणजे तू मला म्हटलं की वाचनाआधीचं मी एक असतो आणि वाचनानंतरचा मी एक असतो ते याच्यासाठी. वाचनानं आपल्या ज्ञानाच्या, माहितीच्या, संवेदन विश्वाच्या कक्षा अधिक रुंदावतात आणि म्हणून आपण सतत वाचलं गेलं पाहिजे. एकदम 2000 वर्षाचा जगण्याला आपण जोडलो गेलो ते निव्वळ वाचनामुळे. हजारो पावलांचा प्रवास एका वाचनाच्या पावलानं होतो. आज आपण या ठिकाणी वाचन दिनानिमित्त वाचन का करायचं, वाचनाचे काय फायदे आहेत याचं विवेचन अतिशय शांतपणे ऐकून घेतलं. शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझ्या विवेचनाचे आहे आणि आपल्याला एक कविता मी तुम्हाला सांगणार आहे. ही कविता तुम्ही पण वाचलेली आहेच, सफदर हाश्मींची जी कविता आहे ती इथं मी तुम्हाला सांगेन आणि मग मी माझं विवेचन थांबवेन. पुस्तकांची ही कविता आहे. पुस्तकं सांगतात गोष्ट राहून गेलेल्या दिवसाची, युगायुगांची, विश्वाची, माणसांची, कालची, आजची, उद्याची, एका एका क्षणाची. झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशी सुखाची निष्पर्ण फांदीच्या एकाकीपणाच्या दुःखाची, वाऱ्यावर डुलणाऱ्या रंगीत फुलांची, युद्धात आईबाप मेलेल्या मुलांची, जिंकलेल्या रणाची, हरलेल्या मनाची, प्रेमाची, द्वेषाची, शौर्याचीही पुस्तकं सांगतात गोष्ट. मग ऐकणार ना गोष्ट सांगितलेल्या पुस्तकांची. पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावल्यात रांगू इच्छितात. पुस्तकात पक्ष्यांची चोच बोलते, पुस्तकात हिरवगार रान हलते, पुस्तकात असतो झऱ्यांचा उखळपणा, पुस्तकात दिसतात पऱ्या वागडताना, पुस्तकात दिसतो करुणेची झाक असते, पुस्तकात दिसतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस, काळ्या कृत्यात बुडालेल्या महाभारतातला कंस. सर्वे संतुमय निरामय विज्ञानाची हाक असते, पुस्तक म्हणजे वसुधैव कुटुंबकम असतं. मग येणार ना तुम्ही या रस्त्यावर चालण्यासाठी. छे हो, वाट मुळीच अवघड नाही. रस्त्यावरून चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतो तेवढ्या सहज पुस्तकं वाचायची बस. अहो वाचायला तर लागा, पोहोचायला लागाल हव्या त्या ठिकाणी. पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीमध्ये रांगू इच्छितात. सफदर हाश्मींची पुस्तकांचं महत्त्व सांगणारी आणि पर्यायानं आपण वाचनाकडे वळावं ही सांगणारी अतिशय सुंदर अशी कविता दासू वैद्य यांनी मराठीमध्ये अनुवादित केली आहे. माझं वाचन संस्कृती आणि संवेदन विश्व या संदर्भाबद्दलचं जे थोडंसं विवेचन होतं ते आपण अतिशय शांतपणे ऐकून घेतलं. याबद्दल सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक आभार मानते. ग्रंथालय आणि माहिती केंद्र, IQSE विभाग, आमचं मॉडर्न महाविद्यालय, मराठी विभाग यांचंही मी मनपूर्वक धन्यवाद देते आणि थांबते. थँक्यू व्हेरी मच प्रोफेसर डॉक्टर वैजयंती जाधव मॅडम. आपने बहुत सुंदर तरीके से जो आपका आपने विषय चुना था कि आज के वाचन दिन के अवसर पर आप वाचन संस्कृति और संवेदन विश्व इन दोनों का कॉम्बिनेशन मीन्स आई डू सल्यूट यू दैट वेरी ब्यूटिफुली आपने इन दोनों का रिलेशन बताया. And throughout your speech, I could make it out that you have been taking very simple examples, jisse ki jo aaj ke hamare attendees hain, they will be able to correlate with that. You have given the example of Sant Tukaram, Sant Nyaneshwar Maharaj. Inke bhale hi bahut aaj se kai saalon pehle unke sab चीजें उन्होंने लिखी थी, बट इवन इन दिस एज ऑफ टेक्नोलॉजी, इन दिस एज ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऑल्सो, जो सब बातें पहले के जमाने के लोग लिख कर गए हैं, बोल कर गए हैं,
उनका महत्व आज भी है. वी ऑल आर फ्रॉम द टीचिंग प्रोफेशन एंड एज आई टोल्ड यू दैट पी एन पानिक्कर सर ही हिमसेल्फ वॉज अ टीचर एंड हिज मेन ऑब्जेक्टिव एज अ टीचर वॉज नॉट टू जस्ट educate his own students of his college or school wherever he was working, but he spread that thing to the entire state of Kerala, and that's why it became the most literate state in India. आपने जो भी example दिया है madam उसके द्वारा ये भी समझ में आता है कि reading से reading is just not for doing time pass. रीडिंग से भले आपका वक्त कटे लेकिन रीडिंग से आपको यू कैन इंक्रीज योर वोकैबुलरी. स्पोकन इंग्लिश के स्किल्स हम लोग कई बार सुनते हैं कि आज मैंने अपने बच्चे को स्पोकन इंग्लिश के क्लासेस में लगाया है उसका ये ट्यूशन. इट्स नॉट रिक्वायर्ड. आई एम नॉट अगेंस्ट ऑल ज्वाइनिंग ऑल दिस क्लासेस बट इफ यू जस्ट स्टार्ट रीडिंग द बुक्स जो भी आपके घर में बुक्स है या फिर न्यूज़पेपर्स आपके घर में जो है पढ़ना शुरू कीजिए. द मोर यू रीड द मोर यू विल डेवलप. जैसे सरदेसाई मैडम ने भी उनके स्पीच के दौरान बताया था इंट्रोडक्शन में दैट इट इज अ काइंड ऑफ अ मेडिटेशन. वैजयंती मैडम ने बताया कि लास्ट मार्च 2020 में जब अचानक से COVID-19 का अटैक हुआ, आई विल यूज द वर्ड अटैक ओनली, COVID-19 का जब अटैक हुआ एंड we all were forced to stay in our houses, aisa lag raha tha hamara hi ghar hai lekin 2400 ghante ghar mein kaise baithe. logo ke dimag mein bahut alag alag khayal aane lage. kai log aise the who were away from their family members. hum log kya karenge, matlab sirf pure 24 ghante to you cannot stuck up with your mobile continuously. mobile pe kitna baat karenge, baat kar kar ke तो क्या करेंगे पीपल. दे साइकोलॉजिकली उन लोगों को प्रॉब्लम्स होने लगे. आवर कॉलेज डिपार्टमेंट ऑफ साइकोलॉजी दे हैव डन अ स्टडी रिलेटेड टू दैट अंडर द लीडरशिप ऑफ प्रोफेसर डॉक्टर मिसेस अमृता ओक मैडम एंड श्रद्धा साकटकर मैडम. दीज थिंग्स सुनने में बहुत, मतलब न्यूज में हम लोग सुनते हैं कि आज किसी ने ऐसा किया, आज किसी ने वैसा किया, कुछ एक नेगेटिव स्टेप ले लिया, बट just try to understand that it's not only that we need some person to talk to us. books can become our best friends. aap books ke sath dosti karke dekhiye. kai sare aise bhi log rehte hain ki un log ko just they just try to find out some 5 to 10 minutes in a day ki chalo kuch to pad lete hain hum log. it is very important that books ka इम्पॉर्टेंस हम लोग अपने लाइफ में समझे. इट इज नॉट ओनली फॉर गेटिंग अ डिग्री कि आज डिग्री मिल गई, नौकरी मिल गया, बस बुक्स का पढ़ना खत्म. यू शुड गो ऑन रीडिंग इट. वी शुड गो फॉर कंटिन्यूइंग एजुकेशन. द नेशनल एजुकेशन पॉलिसी 2020 विच द गवर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द प्रिंसिपल्स दैट आर लेड डाउन बाय आवर ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी, दे आर जस्ट ट्राइंग ऑल द population of India to understand that reading as well as education is very important. Education, it has to be easily available for all the people, for all the kids, right from a very little, right from a very early age. That's why they have, they are in a planning to launch various sorts of projects. they are in plan to release very various kinds of such programs which will be beneficial for kids, for students of all age groups. and there is just one request to all of you that all the students, especially those who have joined us today, ki sirf 19 June ko har saal hum log manayenge vachan din, usi din kuch padhna hai, aisa mat kijiye. make it a mission of your life. even government expects that reading mission 2022. our honorable prime minister sir, he has launched it and he has got this plan ki jo bhi india ki abhi ki sthiti hai saksharta ki 2022 tak wo aur bhi zyada develop ho jayegi, positively develop ho jayegi,
And people, the more you read, the more you will succeed in your life. I am very much thankful to our best and most important guide, Professor Dr. Gajanan Ekbote, sir, the chairman of Progressive Education Society, Professor Mrs. Jyotsna Ekbote, madam, who is the chairperson of CDC and the joint secretary of Progressive Education Society, Professor Shri Shyamkant Deshmukh, sir, the secretary and secretary of Progressive Education Society, and vice principal, Principal Dr. Rajendra Zunzar Rao, sir, all the vice principals and all the HODs and the students, as well as the non-teaching staff of our college, as well as there are many people who have joined from outside our college, that they have joined us for this program. And let's not celebrate this as a day ki theek hai aaj ka din khatam ho gaya khatam baat. Let's make it a mission. As Dr. Gajanan Ekbote sir, he always mentions in his speech that we should have a major objective in our life. When we are working somewhere, as we are teachers, we are in the teaching profession, so it's our duty that we should inculcate good habits in our student, and inculcating reading habit is one of the best habits. So thanks a lot to all of you once again. Stay safe. Thank you very much.